श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पहा तर पहा पितृपक्ष हा सुरू आहे। या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची जी स्थिती असते त्या तिथीला अधिक जास्त महत्त्व आहे। पहा तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी आपण विविध असे उपाय सेवा करत असतो। पहा याचा लाभ जे आहे ते सुद्धा खूप जास्त पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतो। पण या 15 दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे आणि सर्वात जास्त महत्त्व आहे की त्या दिवशी विधी सेवा आणि उपाय करण्याला तो दिवस म्हणजे आपल्या पितरांची तिथी। बघा आपल्या पितरांची तिथी असते त्या तिथीला आपण आपले जे आपल्या घराण्यातील किंवा आपल्या कुळामध्ये जे वारलेले मंडळी आहेत आपल्या कुळात जे वारलेले मंडळी आहेत किंवा देवाघरी गेलेले लोक आहेत त्यांच्या तिथीला म्हणजेच पितृपक्ष दर्पण पिंडदान या गोष्टी करत असतो। तर त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, आता तुम्ही नोकरीनिमित्त किंवा जॉब बिझनेस निमित्त शहराच्या बाहेर दुसऱ्या घरी राहत आहात तर तुमच्याकडे ते तिथे पितृ तुम्ही करत नाही, तुमचे पितृ हे तुमच्या गावाकडे मेन घरी होत असतील तर तेव्हा तुम्हाला सुद्धा जे काही हे उपाय आहेत हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। पहा याचा रिझल्ट तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे। नंतर तुम्हाला अनुभव यायला लागतील, तुमचा उद्योगधंदा व्यापार असेल किंवा चांगला चालू लागेल, नोकरीमध्ये ग्रोथ मिळेल, नवरा बायकोंचे जे वादविवाद असतील ते कमी होताना तुम्हाला दिसायला लागेल, घरामध्ये मंगल कार्य होईल म्हणजेच घरामध्ये जर लग्न जुळत नसतील तर ते जुळून येण्याचे योग प्राप्त होतील, असे बरेच जे अनुभव आहे ते तुम्हाला या उपायानंतर यायला लागतील। त्यामुळे पितृदोष पितृ कुठेही असतील तुमच्या कोणत्याही घरी असतील तुम्ही जिथे राहता तिथे हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे। पहा आणि आपण जर गावाला गेलो तो पितृपक्षाच्या तिथीमध्ये तिथीला सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पहा आता पितरांच्या तिथीला समजा तुम्हाला शक्य झालं नाही हा उपाय करणं तर पितरांची तिथी होऊन गेलेली आहे आणि आता काय करायचं, मग आपण काय करू शकतो। 14 ऑक्टोबर ते संपूर्ण सर्व पितृ अमोषा जे आहे तर त्या दिवशी दुपारी 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे। पहा आणि हा उपाय जर आपण सर्व पितृ अमोषेला केला तर संपूर्ण पितृपक्षाचे जे फळ आहे जी सेवा रूपाचा जे आपल्याला मिळणार आहे ते फळ तुम्हाला पितृशांती तुमची होणार, तुमच्या पितरांची शांती होणार आहे आणि पितृदोषातून तुमचा त्रासातून तुमची मुक्ती होणार आहे। पहा आणि तुमच्या पितरांची तिथी आता अजून झालेली नाही आहे, पुढे आहे, तर तुम्ही काय करायचं आहे पहा पितरांच्या तिथीला च्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर इतर जे कोणी उपाय जे आहेत ते तुम्ही या 15 दिवसामध्ये करू शकले नाही, जे काही उपाय आहेत जे आपण आपल्या पितरांसाठी या 15 दिवसांमध्ये करू शकलो नाही तर ते सर्व उपाय हे आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करू शकतो। पहा पितृपक्ष म्हटलं की सर्वात जास्त महत्त्व जे असते म्हणजेच कावळ्याला, ही गोष्ट आपण फक्त ऐकतो पण कावळ्यालाच का महत्त्व आहे, दुसऱ्या कोणत्या प्राण्याला का नाही, आणि कावळ्याला जर आपण काही म्हणजे हे केलं कावळ्याने बद्दलचे उपाय केले तर आपल्याला खरंच फायदा होतो का, यामध्ये काही आहे का, तर तुम्ही हे नक्की ऐका तुम्हाला कळेल। तर हिंदू पुराणामध्ये कावळ्याला देवपुत्र मानला गेलेला आहे। पहा एका कथेनुसार देवराज हा इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले तेव्हा प्रभू श्रीरामांनी
ब्रह्मास्त्र चालवून जयंताच्या डोळ्यातून क्षतिग्रस्त केले होते. जयंत आणि आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली तेव्हा श्री रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंडदान अन्न दिले जाते. या काळात पितर हे यमलोकाहून पृथ्वीवर येतात. म्हणजेच या पितरांच्या काळात पितर यमलोकावरून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त मानला जातो. गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटलेले आहे. पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्नग्रहण करतात व त्याने पितरांना तृप्ती मिळते. भारतात कावळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कावळ्याला पितृपक्षात एवढे जास्त महत्त्व देण्याचे आणखीही बरेच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडात दिसते, मांजराला फक्त उजेडात दिसते आणि अंधारातही दिसते, वटवाघळाला व घुबड्याला फक्त अंधारात दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला एक वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी ही फक्त कावळ्यास मिळालेली आहे. मृतात्म्याची इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत तो कावळा पिंडाला स्पर्श करू देत नाही. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्याला पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करतो. जीवात्मा दिसण्याचे कावळ्याला मिळालेले दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कावळा हा वैवस्वत कुळा जन्माला आलेला आहे व सध्या तो वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत ते मन्वंतर सुरू आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृत आत्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल अशी श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिलेले आहे. यासाठी कावळ्याला दररोज अन्न दिले जाते. कावळा अन्नरूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धास अन्न दिल्याने यमलोक पितरांना त्रास देत नाहीत असे आपल्याकडे मानले जाते. त्यामुळे कावळ्याला या पितृपक्षामध्ये एवढे जास्त महत्त्व आहे. तर आपल्याला पितरांच्या तिथीला किंवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला भात घ्यायचा आहे. तो भात आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे, थोडा दाबायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये त्या भाताची मूद घ्यायची आहे. म्हणजेच काय, वाटीमध्ये भात टाकून त्या वाटीचा आकार म्हणून आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच त्याची मूद बनवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या भातावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे, त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा जो भात आहे तो शिजवताना पहा, आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाहीये. तो भात आपल्याला अळणी बनवून घ्यायचा आहे. बिना मिठाचा भात, भाताची मूद, त्यावर थोडंसं दही आणि त्यावरती आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुमचं जर बैठी घर असेल तर त्यांच्या गच्चीवर आपल्याला अंगणात किंवा आपल्या घराच्या स्लॅबवर पत्र्यावर हे तुम्हाला टाकायचं आहे. पहा, तर पहा, तुम्ही जर सोसायटीमध्ये वगैरे राहत असेल तर तिथे तुम्हाला जर मोकळी जागा कुठे असेल तर त्या मोकळ्या जागेत वगैरे तुम्ही टाका. किंवा तुमच्या गच्चीवर तुम्हाला जाऊ देत असतील तर तिथं तुम्ही टाकलं तरी चालणार आहे. जर तुम्हाला तिथे जाऊ देत नसतील तर तुम्ही मंदिराच्या आवारात वगैरे कुठे जागा असेल तिथे टाकलं तरी चालेल. किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये खाली कोणाच्या पायावरती वगैरे असं पडणार नाही किंवा पायदळी तुडवलं जाणार नाही अशा ठिकाणी टाकलं जाईल. किंवा तिथं पक्षी येऊन कावळे येऊन खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला हे टाकायचं आहे. पहा, जर तुम्ही घराच्या बाहेर म्हणजेच एखाद्या मोकळ्या जागेवरती किंवा गच्चीवरती टाकायला जाणार असाल तर जात असताना पहा, तुम्हाला कुणाशी बोलायचं नाहीये किंवा मागे वळून पण पाहायचं नाही आणि ते टाकून आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. तुम्ही हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत.
हे तुम्ही बाहेर जरी उपाय करणार असाल ना तरी पण तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. पहा बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला कावळे हे दिसत नाहीत, पण आपण ठेवलेला भाव काय आहे की मी पितृरूपी माझ्या पित्रांसाठी कावळ्यांना ठेवत आहे. तर तिथे ठेवल्यानंतर काय सांगता येतं की आपण आल्यावर कावळाच खाऊन जातो जाईल का, दुसरे इतर पक्षी वगैरे खाऊन जातील, पण आपला भाव काय आहे, आपण कोणत्या भावाने ठेवलेले आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. तिथे आपल्याला ठेवायचे आहे. आता प्लेट वगैरे ठेवली तर तुम्ही म्हणाल की प्लेट ठेवली तर ते प्लेट कशी घरी घेऊन येणार. तुम्ही तुमच्या गच्चीवर वगैरे ठेवली असेल तर तुम्ही नंतर घेऊन येऊ शकता, की त्यापेक्षा सर्वात इझी म्हणजे तुम्ही एखाद्या ड्रोनमध्ये किंवा एखादी यूज अँड थ्रोची प्लेट वगैरे असती किंवा एखादा पुठ्ठा वगैरे यावर पण ते ठेवू शकता, छतावर वगैरे. आणि जर छतावर तुम्ही प्लेट ठेवली तर परत तुम्ही रिटर्न घेऊन येऊ शकता, वर धुवून वगैरे वापरू शकता. आपण या गोष्टी करू शकतो, काही हरकत नाही. पण जेव्हा आपण बाहेर वगैरे कुठे ठेवतो तर हे आपल्या पित्रांसाठी स्मरण करून तिथे घरी वापस येताना मागे वळून बघायचं नाहीये. आणि तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे. आणि घरामध्ये सुद्धा आपण छतावर असे कुठे असेल पित्रांसाठी ठेवले, त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची कामं करायची आहेत. हा उपाय तुम्हाला दुपारी 12 वाजता करायचा आहे. आपल्या पित्रांसाठी ह्या हे ठेवायचं आहे. पहा, चला तर झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्यानी अर्पण करते आणि नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.